उत्तर प्रदेश मधील नुकत्याच झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि दलित मुलीच्या हत्येप्रकरणी मुक्त निष्पक्ष आणि निपक्षपाती तपास करून खटला जलद गतीने 60 दिवसांमध्ये निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा यासाठी दौंडमधील तहसील कार्यालय येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आणि निवेदन देखील देण्यात आलं आणि असं कृत्य कोणीही करणार नाही यासाठी त्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं दादासाहेब जाधव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पांडुरंग गडेकर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे जिल्हा निरीक्षक यांनी म्हटलं आहे। हम बहुत शर्मिंदा है क्योंकि आपके कातिल आज भी जिंदा है। विश्वरत्न महामानव पूर्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन, सर्व महापुरुषांना अभिवादन करून हाथरस इथे झालेल्या जो निच्च कृत्य करतोय माणुसकीला काळी मा फासणारी घटना है। या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आज नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेने पूर्ण राज्यव्यापी आंदोलन तहसीलदार प्रत्येक तहसीलदाराला देण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आज आम्ही दौंड येथील तहसीलदार कार्यालयात आलो। आमच्या या घटनेला असं एकदम खालच्या पातळीला जाऊन कृत्य करणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलं सांगण्याप्रमाणे मरेपर्यंत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आज आम्ही या निवेदनात म्हटलं आहे। तर सरकारने त्याचा फास्ट ट्रॅकवर केस लढून या चारही आरोपींना तात्काळ फाशी द्यावं, यांना पुसू नये। मागं अनेक घटना असे घडल्यात राज्यामध्ये देशामध्ये अनुसूचित जाती किंवा इतर जो दलित समाजाचा असेल तर बाकीच्या ठिकाणी त्याला तात्काळ शिक्षा होत झाली जाते, मग ते बाहेर देशात राज्यात कुठं का असाना, परंतु आपलं महाराष्ट्रात किंवा या भारतात जे चाललेलं आहे राज्यघटना लिहिणारा माणूस विश्वरत्न महामानवांनी सांगितलं होतं की हे भारताला संविधान दिलं आहे, हे चालवणारे जर कुछ कामी असेल तर त्याचा दोष मला देऊ नये। ती सरकार ही कुछ कामी ठरली या निवेदनातून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि राज्यकर्त्यांनी जातीपुरतं न पाहता स्त्री पुरुष ही दोन जाती आहेत आणि केलेलं कृत्य हे पुरुषाला आहे म्हणजे आम्हाला सुद्धा लाजवणार आहे। असं कृत्य भारतामध्ये कधी झालं तर फाशीची शिक्षा ही मरेपर्यंत झाली पाहिजे या निवेदनात आम्ही म्हटले। पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड।